నమస్తే, మీ ప్రాధ్యాపిక విశాలపట్నం. బాలకాంచ క్రియేటివిటీ, సర్జనశీలత, అదిచ ఆటువర్షమదే ఖూప్ అస్తే తదనంతర్ హలు హలు జస జస విద్యార్థి ఎక్ ఫార్మల్ సిస్టమ్ మధ్య ఏతత్ తెచ కుటతరి కమీ పడతే విద్యార్థ్యాన్న ముల్లాన్న ఎక్ సవై లాగ్తె లౌకరాత్ లౌకర్ सबमिशन्स करायचं आणि आपलं काम संपवायचं. स्वतःची बुद्धी वापरून, ॲप्स वापरून लवकरात लवकर कॉपी पेस्ट कसं करायचं हे प्रवृत्ती जास्त होत चाललेलं आहे. म्हणून पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एक क्रिएटिव्हिटीचा नाश होऊ नये, कमी होऊ नये, त्याचं वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना कोणत्याही सबमिशन्स कोणत्या गोष्टी केल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला विविधता डायव्हर्जंट कॅपॅसिटीला जास्त कौतुक करणं, त्याच्या आवर्जून त्यांचं प्रशंसा करणं ते खूप महत्त्वाचं आहे. ही क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता वाढवण्यासाठी त्यांना फ्रीडमची गरज असते, कॉम्पिटिशनची गरज नसतं, त्यांना गायडन्सचं जेव्हा पाय जेवढं पाहिजे तेवढंच आणि त्यांना स्ट्रिक्ट नियम ठेवायचंच नाही आहे. त्यांना मोकळेपणाने त्यांना वेळ भरपूर देऊन, त्यांना फ्रीडम देऊन, त्यांना कोणत्याही गोष्टी त्यांच्या आयडियासला पण व्यक्त करण्यासाठी त्यांना फ्रीडम द्यायला पाहिजे. ही क्रिएटिव्हिटी वर्बली पण दाखवू शकतात, जसं गोष्टी सांगत असताना, भाषण तयार करताना त्यांच्या त्यांच्या इमॅजिनेशनमध्ये तयार करू शकतात. दुसरा एक प्रॉडक्ट तयार करू शकतात प्रॅक्टिकल्समध्ये, आर्टमध्ये, क्राफ्टमध्ये. स्वतःचं इमॅजिनेशन वाढवून मुलं एक प्रॉडक्ट तयार करू शकतात. ते सायन्स असो, गणित असो, सोशल स्टडीज असेल, तर दैनंदिन जीवनामध्ये पण त्यांना जे जे समस्या उद्भवते आणि ती समस्या कसं सोडवलेलं आहे, एक चांगलं इमॅजिनेशन वापरून सोडवलं असेल तर त्यांना त्याचं कौतुक करणे असेंब्लीमध्ये आणि छोटं छोटं प्रशंसापत्र पण देण्याची खूप गरज असते. मी क्लिप्स दाखवणार एक दोन. आणि हे पर्व लहान मुलं खेळायला आलं होतं त्यांना मी दिलं पेपर आणि पेन दिलेलं आहे. तुम्हाला जे जे चित्र आवडते ते करा. हे मुलगा माझ्या आजोबाचं चित्र म्हणून दाखवलं. त्याच्यामध्ये फक्त एक गोल आहे आणि दोन आहे. त्यांचे आजोबा असं चष्मा घालतात, म्हणजे हे मुलांच्या मनामध्ये आजोबा म्हटल्यानंतर पटकन चष्मा आणि आजोबाचा केस कवी आहे म्हणून ते हे केलेलं आहे. दुसरा मुलगा त्या दिवस लड्डू खाऊन आला होता माझ्याकडे खेळायला. तो म्हणतो हे माझं पोटभर मीच आहे, माझं पोटभर मी भरपूर खूप लड्डू खाल्लं. तो 2.5 वर्षाचा होता. हे 3 वर्षाचा मुलगा आहे. तो सर्कस बघितला होता सिनेमा, टी व्हीमध्ये सर्कसचा सिनेमा. आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो की सर्कसमध्ये असलेला केज आहे ह्याच्यामध्ये लायन कोपरा झोपलेला आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे. म्हणजे हे पूर्ण त्वचेसाठी हे चौकोनमध्ये पूर्ण सर्कस दिसते. म्हणून विद्यार्थी असो, मुलं असो, काही केलेनंतर आपल्या दृष्टिकोनमध्ये आपल्या दृष्टीने ते कसं वाढते त्याच्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारून ते काय केलं, कसं आहे, कसं सोडवलं हे विचारल्यानंतर ते सांगतात आणि त्याचं कौतुक होण्याची खूप महत्त्वाचं आहे. राईट हँड आणि लेफ्ट हँड हे दोन्ही हात वापरून मुलांना कामाला लावणं खूप महत्त्वाचं आहे. राईट लेफ्ट हँड जे विद्यार्थी जास्त वापरतात त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा जास्त पर्सेंटेज असण्याची शक्यता असते. लेफ्ट हँड जेव्हा आपण वापरते राईट ब्रेन खूप ॲक्टिवली काम करते. राईट ब्रेनमध्ये क्रिएटिव्हिटीची क्षमता, डायव्हर्जंट थिंकिंग, इंट्युशन, एक असं होऊ शकते. काही काही लोक सांगतात 10 वर्षानंतर असं होणार, काही काही शास्त्रज्ञ पण एक हायपॉथेसिस निर्माण करतात. ॲक्च्युली खरं शास्त्रज्ञ जे असतात त्यांची क्रिएटिव्हिटी जास्त असते. म्हणून आजकाल भरपूर संशोधन होते त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी कमी असतं. मुलं
अगदी एक महिनापासून त्यांच्या क्रिएटिव्हिटी सृजनशीलता दाखवायला प्रयत्न करतात. ते त्यांच्या शरीर आणि बुद्धी वापरून त्यांच्या आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या समस्या स्वतः सोडवायला प्रयत्न करतात. मुलांना छोटे छोटे समस्या सोडवायला आनंद मिळते. ते आनंद मिळाल्यानंतर प्रयत्न असा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना मजा येते. ब्लॉक्स बिल्डिंग, ब्लॉक्स फिक्सिंग, सृजनशीलता वृद्धिंगत करण्यामध्ये खूप उपयोग होते आणि मुलांना ते सोडवल्यानंतर छोटे छोटे पझल्स त्यांना खूप आनंद मिळते. इथे तिला फक्त फ्रीडम दिलेला आहे आणि ती स्वतः ट्राय करण्यासाठी तिला फ्रीडम दिलेला आहे पालक, आणि ती आता ती ट्राय करते. स्वतःच्या शरीर आणि बुद्धी वापरून ती फिक्स केल्यानंतर तिचा आनंद किती होते पालक. मी 3 वर्षाच्या मुलांना असं एक वेस्ट लीव्स वापरून एक पीकॉक बनवलं आणि दाखवल्यानंतर त्यांना म्हटलं, घरच्यासमोर असलेलं पाणी आणा आणि तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटी वापरून तयार करा वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तेव्हा ते मुलं हे सगळे गोष्टी केलेलं आहे. पीकॉक पहा, वेगळं पान आणि वेगळं मांडणी पण त्यांच्या इमॅजिनेशनप्रमाणे केलेलं आहे. हत्ती पर एवढं सुंदर हत्ती बनवलं. हे कॅटरपिलर एक इन्सेक्ट म्हणून सांगितलेलं आहे, कॅटरपिलर बनवलेलं आहे. आणि काही मुलं काक्रोच बनवलेलं आहे, एवढं सुंदर. हे 5 वर्षाचे मुलं मी वर्कशॉप घेतल्यानंतर त्याच्यामधून काय शिकला ते पेपरमध्ये चित्र काढून व्यक्त करा म्हणून सांगितलेलं आहे, कारण त्यांना लिहायला येत नव्हतं. ते मी आहे, बाजूच्या माझ्या बाजूला स्केलेटन आहे. त्यांना वॅक्सिनेशनबद्दल शिकवलं होतं, ते सिरंज आणि एक स्वयंपाक पण कसं करायचं एक रेसिपी शिकवलं होतं. त्याचं पूर्ण भांडे आणि ते सगळे गोष्टी दिसतंय. मध्ये पण मीच आहे, चष्मा घालून एक्सप्लेन करते. आणि तिच्या बाजूला त्यांच्या टीचर बसलेला आहे. ते टेबल, माझं टेबल पण पहा किती सुंदर आहे. ही पण माझं चित्र आहे, हे पण माझं चित्र आहे. ते स्केलेटन बाजूला माझ्या हातात सिरंज आणि कवट बद्दल शिकवलं होतं, ते पण आहे. ते कवट पण आहे. 3 वर्कशॉपचे एकच प्राणावर मांडलेलं आहे. आणि माझे केस लांब आहे, मी वेणी लावत असते आणि ते पण सुंदर व्यक्त केलेलं आहे याच्यामध्ये. ते मुलं हेच आहे, त्यांच्या हातात त्यांचं चित्र पण आहे. सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी जेव्हा जास्त असते ते माणूस ते बालक अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये उत्कृष्टपणे त्याचं काम करू शकते. म्हणून सृजनशीलता गोष्टीमध्ये असो, गाणं तयार करण्यामध्ये असो, एक प्रश्नाची उत्तर लिहिण्यामध्ये असो, छोट्या छोट्या समस्या, मोठ्या मोठ्या समस्या कसं कोणता स्ट्रॅटजी वापरून सोडवतो त्याच्या कौतुक होण्याची खूप महत्त्व आहे. बहुतांश शाळांमध्ये क्रिएटिव्हिटी म्हटले तर सगळे विद्यार्थी एकही प्रकारच्या असाइनमेंट नाही तर एकही प्रकारच्या आर्ट वर्क क्राफ्ट वर्क करतात, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणत नाही. क्रिएटिव्हिटीमध्ये विविधता असते. म्हणून मुलांना दोन्ही हात वापरून लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन काम करण्याची अत्यंत गरज आहे. आणि लेफ्ट हँड जेवढं जास्त वापरतात तेवढं ते मुलांमध्ये क्रिएटिव्हिटीच्या क्षमता जास्त विकसित होते. क्रिएटिव्हिटी फंक्शनिंग मशीन ते राईट ब्रेनमध्ये आहे. राईट ब्रेन काम करण्यासाठी लेफ्ट हँड काम करायचं असते. क्रिएटिव्हिटी
बालपणामध्ये खूप असते. इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट पण आधीच्या 4 वर्षामध्ये प्रौढ माणसाच्या बौद्धिक विकासामध्ये 50% आधीच्या 4 वर्षामध्ये विकसित होते. 4 वर्षापासून 8 वर्षापर्यंत 30% म्हणजे संपूर्ण 50 आणि 30 80% आधीच्या म्हणजे बालकांच्या सुरुवातीच्या 8 वर्षामध्ये 80% बौद्धिक विकास होत असते. बौद्धिक विकास आणि क्रिएटिव्हिटीचा सर्जनशीलताचा अत्यंत जवळ संबंध आहे. आज आपला देशाच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येक माणसांमध्ये, प्रत्येक बालकांमध्ये क्रिएटिव्हिटी सृजनशीलताची गरज आहे. क्रिएटिव्हिटी जास्त असेल तर त्यांचा सर्वांगीण विकास चांगला असून त्यांचं व्यक्तिमत्व एक्स्ट्रॉर्डिनरी होते.